म्हणजे पंजाबची कुस्ती आणि महाराष्ट्राची कुस्ती? आपल्या इकडं कसं आता पहिल्यापासून सवय झाली, इकडं सवय नाही ना, इकडं लगेच कुस्ती झाली की चांगलं समाजात उशीर पर्यंत खेळलं की मग एवढं मार्केट नाही आपल्या इकडे. म्हणजे नवीन एखाद्या नवख्या पहलवानाला इथं नाव करण्याची संधी मिळते. हा संधी मिळते जी. वो मेरी लाइफ की सबसे बड़ी कुश्ती थी. नर्वस भी था मैं, लेकिन कुछ मेरे बड़े रेसलर थे, फ्रेंड थे, दोस्त थे मेरे वहाँ पे, उन्होंने बहुत हौसला दिया मेरे को. फिर वो कुश्ती मेरी 17 मिनट कुश्ती चली थी जी. 16 मिनट कम्प्लीट, 17 मिनट स्टार्ट हुआ था तब मैंने लोड दाव मार के उनको चित किया था, नरसिंह यादव पहलवान जी को. जी उसके बाद फिर पंजाब में जब आया तो बहुत अच्छा स्वागत हुआ मेरा. और नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पंजाबला आलोय कुस्ती मैदान साठी आणि मी आता आलोय धुले ता आखाडा जे की जालंधर जिल्ह्यामध्ये येतंय. आणि आज या तालमीतला प्रॅक्टिस काय असणार आहे थोडं बघूया, कारण की महाराष्ट्रातल्या तर बऱ्याचशा तालमीचे व्हिडिओ बनवलेलंच आहे आपण, आणि हरियाणा पंजाबमधील पण बरेचशा तालमीचे म्हणजे काही तालमींचे व्हिडिओ बनवलो. तर आज या तालमीचे व्हिडिओ बनवणार आहोत जे की काही महाराष्ट्रातले पण पालवान या ठिकाणी सीझनमध्ये येत असतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खूप लांब ना आलो आपण, त्यामुळे या व्हिडिओला प्रतिसाद चांगला मिळेल ही अपेक्षा करतोय. चला, आज काही पहलवानांच्या कुस्ती आहेत त्यामुळं काही पहलवान बाहेर गेल्यात, कारण की तसं बघायला झालं तर आता सीझन चालू आहे यांचा आणि काही या ठिकाणी सराव करत आहेत. धुलेत्ता आखाडा या ठिकाणी आपण आलोत आणि ही प्रॅक्टिस चालू आहे. थोडी आता पाठीमागं तर प्रॅक्टिस चालू आहे, कोच सर आहेत, त्याच्या अगोदर वस्ताद बुधसिंग आहेत जे की या भागातले चांगले पहलवान आणि गेले कित्येक वर्ष ते हे तालीम सांभाळत असतात, पहलवानाकडनं प्रॅक्टिस करून घेत असतात. वस्ताजी, तालीम का जो हमारे उधर तालीम बोलते हैं, आखाड़े का क्या हिस्ट्री है, कितने साल पुरानी है, यहाँ के कौन कौन से बड़े पहलवान हुए? ये भी हिस्ट्री 75 दे विच 75 च जी साडे पहलवान फत्ता होया. पहलवान फत्ता वधिया पहलवान था ते उहने ये अखाड़ा चलाया सी. 76 ਚ ਫਿਰ ਮੈਂ ਬਾਹਰੋਂ ਆ ਗਿਆ ਤੇ ਮੈਂ ਚਲਾਉਣ ਲੱਗ ਪਿਆ ਭਲਵਾਨ. ਇੱਥੇ ਕਈ ਵਧੀਆ ਹੋਏ ਆ. ਹਾਂਜੀ, ਅਭੀ ਫਿਲਹਾਲ ਕਿੰਨੇ ਬੰਦੇ ਯਹਾਂ ਪੇ ਪ੍ਰੈਕਟਿਸ ਕਰਤੇ ਔਰ ਕੋਚ ਸਰ ਜੀ ਤੋ ਹੈ ਹੀ, ਤੋ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਾ ਉਨਕਾ ਸ਼ੈਡਿਊਲ ਰਹਿਤਾ ਹੈ, ਕਿਆ ਪ੍ਰੈਕਟਿਸ ਕਰਤੇ ਹੈ? ਇਹ ਦੇਖੋ ਜੀ, ਦੋ ਕੋਚ ਰੱਖੇ ਹੈ ਜੀ, ਸਵੇਰੇ ਸ਼ਾਮ ਇਹ ਪ੍ਰੈਕਟਿਸ ਕਰਾਉਂਦੇ ਨਿਆਣਿਆਂ ਨੂੰ. ਸਾਡੇ ਕੋਲ 20-25 ਮੁੰਡੇ ਇੱਥੇ ਰਹਿੰਦੇ ਖਾੜੇ ਦੇ ਵਿੱਚ, ਹਰ ਵਕਤ ਸਹੀ ਇੰਨੇ ਰਹਿੰਦੇ. ਅਭੀ ਕੋਈ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਕਾ ਹੋ ਯਾ ਹਰਿਆਣਾ ਕਾ ਹੋ, ਕੋਈ ਯਹਾਂ ਬੰਦਾ ਆ ਸਕਤਾ ਹੈ ਕਿਆ, ਯਹਾਂ ਪ੍ਰੈਕਟਿਸ ਕਰ ਸਕਤਾ ਹੈ ਕਿਆ, ਤੋ ਉਨਕਾ ਕਿਆ ਰਹਿਤਾ ਹੈ ਵਗੈਰੇ? ਜਿਹੜਾ ਮਰਜ਼ੀ ਆ ਕੇ ਪ੍ਰੈਕਟਿਸ ਕਰੇ. ਸਾਡੇ ਕੋਲ ਦਿੱਲੀ ਵਾਲੇ ਵੀ ਰਹਿੰਦੇ ਰਹੇ ਆ, ਹਾਲੇ ਵੀ ਰਹਿੰਦੇ ਆ. ਸਾਡੇ ਜੌਂਟੀ ਆ, ਭੋਲਾ ਵਾ, ਦਈਆ, ਬੋਨੂ ਆ, ਜਿੰਦਰ ਰਿਹਾ, ਸਾਰੇ ਇੱਥੇ ਕਰਦੇ ਰਹੇ, ਵਧੀਆ ਪ੍ਰੈਕਟਿਸ ਕਰਦੇ ਆ. ਜਿਹੜਾ ਮਰਜ਼ੀ ਆਵੇ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ, ਕੋਈ ਪ੍ਰੋਬਲਮ. अभी कुश्ती के बारे में बताने हैं तो पंजाब, हरियाणा और महाराष्ट्र में, ये दिल्ली, ये चार स्टेट में बहुत बढ़िया कुश्ती होती है. ज़्यादातर मिट्टी में बोले तो महाराष्ट्र और पंजाब में ज़्यादा बढ़िया बढ़िया दंगल होता है, जिशिंज होता है. लेकिन फिलहाल कुछ दिनों में थोड़ा पहले जैसा क्रेज़ नहीं रहा दिखाई देता है, क्योंकि पहले बहुत अच्छी कुश्ती होती थी, पब्लिक भी ज़्यादा आता था. लेकिन कुछ सालों से, अभी इस साल हो या परसों, एक दो साल से थोड़ा कम दिखाई दे रहा है, उसके क्या आपको ऐसा लगता है, क्या कोई बदलाव आ गया कुश्ती में? बहुत बदलाव आ गया जी. अगे पैसा कम था, हुण पैसा बहुत ज्यादा आ गया जी. पहलवान फोना ते बात करके लड़ते, कांटा कुश्ती जो बड़े पहलवान वो तो एक अद्धा ही होगा, नहीं तो सैदू ही लड़ते, रल के रलते बेड़ा करके नहीं किया. जेडे छोटे बच्चे आ, ਛੋਟੇ ਪਹਿਲਵਾਨ 2 ਨੰਬਰ 3, ਉਹ ਘੰਟਾ ਲੜਦੇ ਆ ਵਧੀਆ. ਹਾਂ, ਇਸ ਕਰਕੇ ਥੋੜ੍ਹਾ ਜਿਹਾ ਫਰਕ ਪਿਆ. ਜੇ ਪਹਿਲਵਾਨਾਂ ਦੈਨੰਦਿਨ ਵਹਿਮ ਪ੍ਰਕਾਰ ਅਸਤੋ ਜੇ ਬੈਠਕਾ ਵਗੈਰੇ ਚਾਲੂ ਆਹ ਯਾ ਠਿਕਾਣੀ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰਾਚਾ ਵਾਕ ਪਹਿਲਵਾਨ ਦਾਦਾ ਸ਼ੇਲਕੇ ਹਿੰਨੀ ਪਣ ਆਲੇਲੇ ਆ ਤਿਕਡ. ਪਹਿਲਵਾਨ ਵੇਤਾਲ ਸ਼ੇਲਕੇ ਮਹਣਜੇ ਦਾਦਾ ਸ਼ੇਲਕੇ ਆਪਲੇ काल 1 नंबर कुस्ती केल्यात, तलीब बाबा फलाई यांच्यासोबत कुस्ती होती आणि कुस्ती प्रेक्षणीय झाली, काही शकांदा मस्त झाली कुस्ती. आणि प्रॅक्टिस चालू आहे आता, यांची लढती चालू आहेत. कालच आल्यात पंजाबला आणि पहिल्या दिवशी विजयश्री खेचून आणल्यात. थोडी यांचा लढतीचा
या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत आहे. अभिषेक राठी आणि पलवान दादा शिळकेशी लढत चालू आहे इकडे आणि प्रॅक्टिस चालू आहे त्याच आणि इकडे पण काय पलवान आहे. चलतरा चलतरा खाली शेनडा वायो बहुत बढ़िया बहुत बढ़िया पिछनडा लगल लगल मट्टी लगल लगल जल्दी लगल खाली 5.5 मिनट होगी एक भी अटैक नहीं करा दबी तो जाएगा पर अटैक तो कर पक्का. चल 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 चल, चल. दुलेता रेसलिंग अकॅडमी पंजाब मधील पंजाबी मध्ये तेच लिहिलेलं असणार आहे. वस्तात सांगतील की आपल्याला कुठला पत्ता वगैरे कसं यायचं इकडे जर कोणाला यायचं असलं तर त्यांच्याकडनं जाणून घे. पहलवानांना इथं मातीतल्या प्रॅक्टिससाठी आणि इथं आंघोळीला वगैरे कपडे धुण्यासाठी सोय आहे पाण्याची. आणि मुलं राहत्यात कसे तर आपण थोडं ते पण दाखवतो तुम्हाला. इकडं मुलांना राहण्याची सोय आहे आणि इकडं जिम आहे. जिम पण तुम्हाला जिम आहे. पहलवान इथं प्रॅक्टिस करत असतात आणि पलीकडे ते मॅट हॉल आहे. हा छोटस आहे पण आहे व्यवस्था आहे. मला वाटते पंजाबमध्ये मॅटपेक्षा का नाही मातीतल्या कुस्तीला जास्त प्राधान्य देतात कारण की जास्त क्रेज मातीतल्या कुस्तीची आहे. खोल्या जे आहेत ते पलवानांना राहण्यासाठी आहेत. इथलं कोच सर आहे ते फोटो जे दिसते ते आणि इकडं अशा मुलांना राहण्याची व्यवस्था आहे. आणि तसं बघायला झालं तर या दिवसामध्ये आहे ना जसं महाराष्ट्रात जेवढी मोठी तालीम असते तेवढं काही असं नसतं एवढं कारण की आपल्या इकडं लहानापासून ते मोठ्या पलवानापर्यंत सगळी तालमीत राहतात ते तेवढे नाही त्यामुळे काय तेवढी म्हणावं तेवढी सुविधा नाही पण आहे. इकडे नवीन तालीम पण त्यांची बांधकाम चालू आहे त्यांचं दुसरीकडं. काही गावातनं म्हणजे घरातनं येऊन जाऊन करणारे पण पलवान आहेत. Thank you.
आपण पंजाबमध्ये धुलेता कुस्ती रेसलिंग अकॅडमीमध्ये आलोय आणि काल पहलवान वेताळ शेळके यांची चांगली जबरदस्त कुस्ती झाली. पंजाबमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा झाली त्या कुस्तीची, कारण तालिब बाबा फताय फळाय हे खूप प्रसिद्ध पहलवान आहे त्या जोडीतील. तर पहलवान काय सांगाल, आज तुमच्या लढती पण बघितल्यात आणि तसं बघायचं झालं तर महाराष्ट्राचं वातावरण आणि पंजाबचं वातावरण बरंच फरक आहे. थोडी इकडे गर्मी पण आहे, तर काल कुस्ती चांगली केली, आज लढती पण आहेत, काय वेगळा अनुभव येतोय तुम्हाला? पंजाबचे पंजाबला म्हणजे कुस्तीला पहिल्यापासूनच मार्केट आहे आणि ओळखले जाते पंजाबपासून, तर नाव होत चाललंय नाही का कुस्तीचं चांगलं. आणि वातावरण बदल असल्यामुळे लवकर सुट होत नाही, गरमी असल्यामुळे आपला घाम जाताना रिकवरी होत नाही लवकर. नाही काल तुम्ही महाराष्ट्रात आलात आणि पहिलीच कुस्ती काही सेकंदातच केलात, कारण की पंजाब मधील बरेचसे कुस्ती शौकीन ते बघत होते लाईव्ह आणि महाराष्ट्रातील काल बऱ्याचशा लोकांच्या मोबाईलवर स्टेटस बघितलं तुमच्या बद्दल, तर काय अतिशय चांगली कुस्ती केली, काय तयारी केलता, कारण तो पण चांगला प्रसिद्ध पहलवान आहे या भागातला. काही हेच आपले सपाट्या मारायच्या, रनिंग करायची, आकड्या खांदायचा, रस्से चढायचे, कप्पी ओढायचे, हिच तसं बघायचं झालं तर तुमचं महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं नाव आहे, खूप मोठं नाव आहे, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये थोडं इंजुरीचा सामना पण करावा लागलाय. हा, तर बऱ्याचशा पहलवानला वाटतं की एकदा इंजुरी झाली की थोडं मनानं खचतोय तो पहलवान, परंतु तुमच्याकडे एक आदर्श उदाहरण म्हणून बघितलं जातंय. टॉपला सुरुवातीला असणारे मदांच्या काळामध्ये इंजुरी झाली, परंतु त्याच्यावर मात करून परत तुम्ही टॉपला आलात, आज महाराष्ट्रभर तुमचं नाव होत आहे. तर जे मनानं खचतील पहलवान इंजुरीमध्ये, त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय आहे? काय ऑपरेशन झाल्यावर फिजिओ करायला लागतो आणि चांगली मेहनत करायला लागतो, खुराक खायला लागतो चांगला नाही का, आणि रेस्ट बी पाहिजे बॉडीला चांगली, चांगलं खुराक खाल्लं, चांगली मेहनत केली की रेस्ट भेटली की ऑटोमॅटिक येतो जागेवर, फक्त टाइम जातो जरा थोडा. आता पंजाब मध्ये किती दिवस असणार आहे तुम्ही आणि कोणाकोणासोबत कुस्ती आहे, तिथनं पुढे कुस्त्या बघायला मिळणार आहेत? आता माझे राजू रायवल संघ एक आहे, एकच माझा माहित आहे, 3 तारखेला एक आहे आणि 6 तारखेला 2 कुस्त्या आहेत. आता महाराष्ट्रामध्ये इकडे मध्ये मानधनाचं वगैरे कसं काय असतं, म्हणजे असतंय काय व्यवस्थित इकडे, देतात काय इकडे? जास्त देतात उलट आपल्यापेक्षा. दोन्हीकडला पण तुम्हाला अनुभव आहे, काय वाटते म्हणजे पंजाबची कुस्ती आणि महाराष्ट्राची कुस्ती? आपल्या इकडे कसं आता पहिल्यापासून सवय झाली, इकडे सवय नाही ना, इकडे लगेच कुस्ती झाली की चांगलं समजतात, उशीरपर्यंत खेळलं की मग एवढं मार्केट नाही. आपल्याकडे म्हणजे नवीन एखाद्या नवख्या पहलवानला इथं नाव करण्याची संधी मिळते. आता इकडले नियम काय असतात का? आता आपण आपल्याकडे कसं आरपारची कुस्ती असते, जे की तासभर जरी चाललं तरी निकालीच पाहिजे असे लोक म्हणतात, इकडे काय असं वेळ देतात का बाबा एवढं मिनिट आहे? 20 मिनिटाचं टायमिंग असत, म्हणजे 25-30 असं काय नाही, 20 मिनिटात नाही झाले तर 3 मिनिटं पॉइंटवर लावते, पॉइंटवर नाही झाले तर टॉचवर लावते. आणि पॉइंट लांग धरायचं का नाही धरायचं असं काय नाही, लांग धरायचं. तर अशा पद्धतीनं पहलवान दादा शेळकेंची थोडीशी बाईट घेतलेली आहे. तर आता इथल्या पहलवानासोबत आपण थोडं चर्चा करूया की कसं काय जातील आहे. पहलवान जी, हमने तो 2 साल पहले यहाँ पे आए थे, आपकी तो परिचय है, आप यहाँ के अच्छे पहलवान है, बड़े पहलवान है, अभी सीजन कैसा चल रहा है आपका? सीजन तो बहुत अच्छा चल रहा है जी. जी हाँ जी, अभी इस साल कौन कौन से पहलवानों के साथ अच्छी कुश्ती हुई आपकी जो कि यादगार है? एक खंडू है बड़ोवाल का, उसके साथ अच्छी, शेरा ललिया के साथ हुई है जी, रिंकू सवार के साथ भी कुश्ती हुई है, सागर गुरदासपुरी के साथ भी कुश्ती हुई है. जी 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 हाँ जी, प्रैक्टिस ऐसा डेली चालू होता है, कुश्ती होते समय भी प्रैक्टिस चालू होता है? हाँ जी, सुबह के टाइम प्रैक्टिस, शाम को दंगल, आज दंगल नहीं था, आज जोर, शाम के टाइम. ठीक है. अभिषेक राठी ना पूरा नाम? हाँ जी, अभिजीत राठी. यहाँ के पंजाब के हो बाहर के हो? यूपी के, जिला मुजफ्फरनगर, गाँव दतियाना जी. ओके, अपने साथ सोनू सिरसा पहलवान है. पहलवान जी, आपके बारे में बताएं, आप पहले कौन से अकाडमी में थे या यही प्रैक्टिस करते, कैसे गया सीजन, उनके बारे में बताएं. मैं यहीं पे प्रैक्टिस करता था, पहले मैं अपने घर के पास खड़ा वहाँ करता था जी, फिर मैं यहाँ 2017 में यहाँ पे आ गया था, जाने के बाद मेरी परफॉर्मेंस और डबल हो गई जी. सबसे ज्यादा हूँ मैं, नरसिंह यादव को भी हराया मैंने, ओलंपियन पहलवान है जी जी कोल्हापुर में, और ये बाज, ताज, रोनी, किन्नू रैयेवाल और सागर गुरदासपुर, सबसे कुश्तियाँ रखी मेरी जी. कोल्हापुर में कहाँ हुई थी कुश्ती? खास बाग मैदान में. हाँ जी जी, मैं कोल्हापुर का हूँ, वहाँ से 5 किलोमीटर मेरा गांव है. ठीक है, तो बहुत अच्छा लगा आप कोल्हापुर में, और हर पहलवान का एक ये रहता है कि खास बाग में एक
तो बार कुश्ती होनी चाहिए, आप तो भाग्यशाली वहाँ बहुत प्यार मिला वहाँ की जनता, हिस्ट्री बहुत बढ़िया है, बहुत पब्लिक थी वहाँ पे। यानी कंपटीशन था या मिट्टी में दंगल? मिट्टी में कुश्ती थी, वो 17 मिनट कुश्ती हुई थी जी, 17 मिनट के बाद मैंने उनको लोड दाव मार के हरा लिया था जी जी जी। और कोई महाराष्ट्र के पहलवानों के साथ कुश्ती हुई? नहीं और तो नहीं कोई, उसके बाद मौका नहीं मिला। फिर पंजाब में दंगल देखे, यहाँ भी मैंने 18-19 बाइक जीते हैं जी, जोटिया जीती हैं, गोल्ड की रिंग्स जीती हैं, कैश प्राइज बहुत जीता मैंने यहाँ पे, और कई कबड्डी कप मान सम्मान भी होते हैं मेरे। हाँ जी। प्रॉपर यहाँ के पंजाब के या यूपी? प्रॉपर वैसे तो हमारा पिछोकड़ हरियाणा का, लेकिन हम फिरोजपुर पंजाब में रह रहे हैं जी। मेरे पिताजी रेलवे में सर्विस करते हैं, वो भी बहुत अच्छे पहलवान हुए हैं, तो वो स्पोर्ट्स कोटे में रेलवे में भर्ती हैं जी 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 जी। इस साल का कैसा गया सीजन? अभी कुश्ती है किसी? हाँ, इस साल का बहुत अच्छा सीजन गया। किस किस के साथ कुश्ती हुई? बढ़िया, अभी साल गुरदासपुर से हुई है बराबर, चिन्नू रैयेवाल से हुई है, और कुछ ना अभिनायक से हुई है, ऐसे बहुत से रेसलर कुश्ती हुई जिनका भी नाम माइंड में जाता है, रोज दंगल होता है जी जी जी। हाँ जी, बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू पहलवान जी, वो बहुत बड़ी जीत थी आपकी। हाँ जी, क्योंकि नरसिंह यादव का बहुत बड़ा नाम है पूरे देश में। हाँ जी, तो उसके बारे में क्या बताएंगे आप? वो आपके जिंदगी का टर्निंग पॉइंट, यादगार रहेगी, कभी भी वो कुश्ती आप नहीं भूलोगे जी। वो मेरी लाइफ की सबसे बड़ी कुश्ती थी। हाँ, तो नर्विस भी था मैं, लेकिन कुछ मेरे बड़े रेसलर थे, फ्रेंड थे, दोस्त थे मेरे वहाँ पे, उन्होंने बहुत हौसला दिया मेरे को। फिर वो कुश्ती मेरी 17 मिनट कुश्ती चली थी जी, 16 मिनट कम्प्लीट, 17 मिनट स्टार्ट हुआ था, तब मैंने लोड दाव मार के उनको चित किया था, नरसिंह यादव पहलवान जी को जी। उसके बाद फिर पंजाब में जब आया तो बहुत अच्छा स्वागत हुआ मेरा, और इधर भी मेरी कुश्तियां बहुत बंदी, फिर मैंने सबसे लड़ा इधर आके, मैं मेरे जोड़ के सबको मारा मैंने। वो खास बात था तो बहुत पब्लिक होती है वहाँ पे, और नरसिंह यादव बहुत बड़ा नाम है इसका जी, तो उसी कारण भी ज्यादा पब्लिक आती होगी। कितनी थी कम से कम? वो पूरा भरा होगा खास बाग में, पूरा फुल घचाघच था, पैर रखने के लिए जगह नहीं थी, इतना मैदान भरा हुआ था। और कुश्ती जीतने के बाद फोटो खिंचवाने वाले इतने लोग थे कि मैं बहुत मुश्किल से निकल के वहां से बाहर निकला जी, बहुत पब्लिक थी, इतना पब्लिक मैंने आज तक नहीं देखा। उसके बाद कोल्हापुर में या महाराष्ट्र में बहुत सारी कुश्तियां पड़ी होगी आपकी? नहीं, उसके बाद कुश्ती नहीं कोई हुई जी मेरे इधर जी, जी जी। मुझे कोई फोन नहीं आया कुश्ती के लिए उधर। और उसके बाद फिर 2019 में मेरी इंजरी हो गई थी जी। इंटरवेस्टी में मेरे मेडल हैं जी। कौन कौन से मेडल है, कहाँ खेले, उसके बारे में बताइए। इंटरवेस्टी मेरी 3 हुई थी, हरियाणा में सिरसा, भिवानी बहल और MDU रोहतक में जी जी जी। उसमें मेरे ब्रॉन्ज मेडलिस्ट हैं जी, मैं ग्रीको में लड़ा था वो जी जी। वैसे फ्री करते लेकिन मेरे घुटने में चोट लगी थी, ग्रीको में लड़के भी मैंने मेडल दिया था, अभी प्रैक्टिस भी नहीं की ग्रीको की, फिर भी मैंने मेडल दिया ग्रीको में। जो अभी जॉब वगैरह कुछ करते हो या? नहीं अभी जॉब वगैरह नहीं, कुछ भी स्टडी में भी मैंने पोस्ट ग्रेजुएट कर रखा है जी, BA, उसके बाद MA हिस्ट्री, फिर PGDCA कंप्यूटर साइंस का कोर्स कर रखा है जी जी। खास बाग में मैं जाऊंगा तब आपकी जरूर याद आएंगी कि यहाँ ये पहलवान विजय हुआ था, क्योंकि अच्छे पहलवानों पर जब हम विजय होते हैं तो बहुत यादगार रहती है, बहुत यादगार पल रहते हैं। सही है जी। पहलवान जी आपके बारे में पूरा नाम बताइए, गांव बताइए एक बार हमारे प्रेक्षकों को। मेरा पूरा नाम सोनू सिहाग है, और मैं वैसे हमारा पिछोकड़ हरियाणा सिरसा से है, लेकिन अभी हम पंजाब में रह रहे हैं फिरोजपुर में, तो दलिता खाड़ी में मैं प्रैक्टिस करता हूँ, सरदार बुद्ध सिंह जी दलिता हमारे कोच हैं, कृष्ण कोच साहब, उनके पास प्रैक्टिस करता हूँ, काफी सालों से मैं यहीं पे हूँ, और यहाँ पे बहुत अच्छी प्रैक्टिस है, और मैंने यहाँ रह कर बहुत अच्छा नाम कमाया है, और बहुत अच्छे नाम जीते हैं मैंने इधर आके। तर मंडळी, व्हिडिओ बनवलेला आहे आपण पंजाबमध्ये आणि थोडे दिवस असणार आहे आपण, आणि जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं कव्हरेज करण्याचा प्रयत्न करतोय, कारण महाराष्ट्रातल्या पहलवानांची जर कुस्त्या असल्या इकडं तर बरं वाटतंय, आणि लोकांचा पण प्रतिसाद चांगला मिळतोय, तरी पण तालीम जे काय आहे थोडंफार मी आहे 5-6 दिवस, तर थोडं आपण कव्हरेज करण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।